अद्वैत नाट्य संस्थेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसंत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर सुप्रसिद्ध नाटककार डॉ. सतीश पावडे लिखित अंधार पाहिलेला माणूस आणि सौ स्वाती विशाल तराळ लिखित व दिग्दर्शित सामाजिक नाटक परतीचा प्रवास या नाटकाची निर्मिती करण्यात येत आहे. अंधार पाहिलेला माणूस या नाटकाचे दिग्दर्शन ज्येष्ठ श्रेष्ठ सागर रघुवंशी हे करणार असून या नाटकाच्या निर्मितीचा भार नाट्य निर्माता व अभिनेता कौस्तुभ देशपांडे यांनी घेतलाय. तसेच सौ स्वाती विशाल तराळ लिखित व दिग्दर्शित सामाजिक नाटक परतीचा प्रवास या नाटकाची निर्मिती अमरावतीच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पुरोहित करणार आहेत. या दोन्ही नाटकांचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. त्याकरिता प्रामुख्याने नाना उर्फ मनिक देशमुख, सौ शीतल मेटकर, नरेशचंद्र काठोडे, सौ अनुराधा रघुवंशी, प्रदीप बाजळ, सुरेश बारसे व नाट्य दिग्दर्शक सागर रघुवंशी, नाट्य कलावंत विलास पकडे, विशाल रमेश तराळ यांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.